आयर्लंड मध्ये क्वार्क नावाचा इंटरनॅशनल महोत्सव लोकशाही विठ्ठल यांनी गाजवला होता आणि तेव्हा महाराष्ट्राच्या लोकगीताला पहिलं बक्षीस मिळालं होतं त्याबद्दलचा आजचा किस्सा नमस्कार मी दुर्गेश काळे बोल भिडूत तुमचं स्वागत विठ्ठल उमप यांचं जांभूळ आख्यान हे प्रचंड गाजलेलं लोकनाट्य यामध्ये विठ्ठल उमप रंगवत असलेली द्रौपदी या लोकनाट्याचं प्रमुख आकर्षण होतं विठ्ठल उमप यांनी आयुष्यभर लोककलेची सेवा केली त्यांनी जांभूळ आख्यान या नाटकाचे हजारो प्रयोग केले असा हा प्रतिभासंपन्न लोककलावंत शाहीर विठ्ठल उमप शाहिरांचा आवाज ही त्यांची ओळख असते विठ्ठल यांचा आवाज सुद्धा गर्दीला छेदत आसमंत व्यापणार होता हा आवाज जेव्हा परदेशातील लोकांनी ऐकला तेव्हा काय कमाल झाली एकोणीसशे त्र्याऐंशी साल होतं विठ्ठल हे त्यांच्या साथीदारांसह सा आयर्लंडला गेले होते तिथं क्वार्क नावाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा संगीत महोत्सव होणार होता या महोत्सवात जगभरातल्या अनेक देशांमधले गायक सहभागी होतात या महोत्सवाची विशेष गोष्ट अशी असते जो गायक सहभागी होत असतो त्यानं स्वतःच्या देशातलं गाणं देशाच्या मातीतलं अस्सल रांगडं लोकसंगीत ऐकायचं असतं विठ्ठल यांच्यासह भारताचं प्रतिनिधित्व करणारे आणखी चार जण होते आणि त्यांच्या समोर होते इतर देशांमधले जवळपास अडीचशे गायक महोत्सवाला सुरुवात झाली प्रत्येक देशातील गायक स्वतःच्या देशातील लोकसंगीताने उपस्थित स्रोत्यांची मन जिंकू लागला भारतातील इतर चार जणांनी सुद्धा त्यांच्या भाषेतील लोकगीत सादर केली एक एक करून विठ्ठल मोपे यांच्यावर गाण्याची वेळ आली शाहिरांनी त्यांच्या खणखणीत आवाजात लोकगीत कोळी गीतं लावणी ओव्या ऐकावल्या शाहिरांच्या साथीदारांनी गाण्याला उत्कृष्ट साथ दिली ढोलकीच्या तालावर गाण्याची रंगत अजूनच वाढली समोर असलेले बरेचसे प्रेक्षक परदेशी असले तरी त्यांनी सुद्धा शाहिरांच्या गाण्याला मनमुराद दाद दिली कलेला कोणतीही भाषा नसते हेच यातून सिद्ध झालं आणि तो अभिमानाचा क्षण इतर सर्व देशांमधून भारतीय गायकांनी सादर केलेली गाणी बहारदार झाल्यानं भारताला या महोत्सवात पहिलं पारितोषिक देण्यात आलं आयर्लंडचे मेयर जॉन मॉन्टेगू यांच्या हस्ते भारताला सन्मान देण्यात आला इतक्या मोठ्या जागतिक महोत्सवात भारताला सन्मान मिळण्यामागे शाहीर विठ्ठल उमू यांचं मोलाचं योगदान होतं आपल्या भारतासाठी आणि खास करून महाराष्ट्रासाठी ही गर्वाची गोष्ट होती रसिक माय बापा तुला भेटावं जाता जाता एवढंच सांगावं गाता गाता माझं मरण यावं माझं गाणं मरणानही ऐकावं शाहीर विठ्ठल उम्मप यांनी गायलेल्या यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खऱ्या ठरल्या विठ्ठल उमप यांनी तब्बल हजारपेक्षा जास्त गाणी लिहिली आला कागूत कारभारणीचा ही लावणी असो किंवा माझ्या आईचा गोंधळ आईचा जोगवा ये दादा आवर आहे अशी शाहिरांनी गायलेली अनेक लोकगीतं आजही दर्दी कानसेनांच्या ओठावर आहेत माझी मैना गावाकडे राहिली हे विठ्ठल उमप यांनी गायलेलं गाणं ऐकून आजही अनेक जणांचे डोळे पाना होतात सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी नागपूरला दीक्षाभूमी मैदानात कार्यक्रम करत असताना रंगमंचवर ते कोसळले आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला जेव्हा लोककलांचा उल्लेख केला जाईल तेव्हा स्वतःच्या गायनानं केवळ भारत नव्हे तर परदेशात महाराष्ट्रीय लोककलांची अनोखी ओळख रुजवणारे शाहीर विठ्ठल उमप यांचं नाव सन्मानपूर्वक घेतलं जाईल तरी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन किस्स्यांसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा